मध्यवर्ती बस स्थानक रेल्वे स्टेशन परिसरात पाकिटमारी करणाऱ्या धनराज कुमार या परप्रांतीय चोरट्याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली होती न्यायालयानं त्याची रवानगी बिंदू चौक कारागृहात केली होती मात्र या कारागृहाच्या तीस फूट उंचीच्या भिंतीवरून शुक्रवारी सकाळी धनराज कुमार यानं उडी मारून पलायन केलं होतं या प्रकरणानंतर जेल प्रशासनाची भंभेरी उडाली शाहूपुरी जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस या कैद्याच्या मागावर होते दरम्यान शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाठलाग करून धनराज कुमारला शाहूमील परिसरात अटक केली कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक रेल्वे स्टेशन यासह विविध ठिकाणी पाकिटमारी करणाऱ्या धनराज कुमार या बिहारी तरुणाला तेवीस ऑक्टोबरला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली होती न्यायालयानं चोवीस ऑक्टोबरला त्याची बिंदू चौक कारागृहात रवानगी केली होती दरम्यान शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कारागृहाच्या भक्कम तीस फूट भिंतीवर चढून बिंदू चौक पार्किंगच्या दिशेला उडी मारून या कैद्यानं कारागृहातून पलायन केलं यानंतर मात्र कारागृह प्रशासनाचे धाबे धाबेदले गृहाच एक पथक चोरट्याच्या मागावर जुना राजवाडा शाहूपुरी पोलीस ठाणे आणि स्थानिक शाखेची या कैद्याच्या मागावर होती दरम्यान शाहूपुरीतील हवालदार संजय जाधव यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण सहायक फौजदार संदीप जाधव शुभम संगपाळ मिलिंद बांगर लखन पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बागल चौक आणि परिसरात टिळणी सुरू केली या दरम्यान आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास धनराज कुमार बागल चौक परिसरात आढळला दरम्यान पोलिसांना पाहताच धनराज कुमारनं तिथून पळ काढला मात्र लखन पाटील आणि मिलिंद बांगर यांनी दुचाकीवरून त्याचा पाठलाग करून शाहू मिलजवळ त्याला पकडलं त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला जुना राजगडा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं ही कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी विशेष अभिनंदन केलं आहे